नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्कर वाघाईतनी मुक्काम पोस्ट पळसे तालुका जिल्हा नाशिक। आज 3 सप्टेंबर 2023 6 वाजलेत, आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत। सगळे यूट्यूबचे व्हिडिओ त्यांनी बघितलेले आहेत। स्वतः बिझनेसमन आहेत, मुंबईमध्ये असतात, जास्त त्यांची शेती आहे माझ्या मते गुजरातमध्ये। गुजरातमध्ये आप हिंदी में भी बोल सकते, आपका नाम बताओ, कहाँ से आए वो बताओ। और आज का मेन टॉपिक है कि जो पेरू जो है, बऱ्याच मला एक रिप्लाय आलेला की व्हिडिओला कि आता हे सगळं मी सगळं हार्वेस्टिंग सगळं दाखवलं, पण पेरू नक्की कट केल्यानंतर मध्ये कलर कसा आहे आणि चव कशी आहे, आता जो इतका चांगला रेट मला मिळतोय तर कलर आणि चव कशी आहे हेच आता हे पाहुणे आलेले आहेत, तर त्यांच्याच हाताने तोडून बघूया, कसं एक कट करून तुम्हाला दाखवतो आणि चव कशी आहे ते पण तुम्हाला ते सांगतील। आणि येणाऱ्या सगळ्या पुढच्या ज्या व्हिडिओंमध्ये मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की पूर्ण किती खर्च झालेला आहे आणि किती उत्पन्न आहे, कारण की 15 दिवसानंतर पूर्ण आपला बाग पूर्ण हार्वेस्टिंग होईल आणि हार्वेस्टिंग झाल्यानंतर किती उत्पन्न मिळणार आहे हे मी सगळ्या शेतकऱ्यांना क्लिअर कट ऑन पेपर सांगणार आहे। त्याच्यामुळे कोणीही काळजी करू नका, रेट मार्केटिंग रेट कसा आहे, मार्केटिंग कशी करायची काय हे सगळं तुम्हाला सांगेल, पण सध्या मी त्याच्यातनं चाललोय, मला पूर्ण तो अनुभव एकदा मिळाला तर मगच मी तुम्हाला सांगेल, असं फेक बोलून मला चालणार नाही। चालेल तर चला, तुमचं नाव सांगा पहिले। नाम मितेश पांड्या, रहने का मुंबई में, फार्म है गुजरात में। मतलब योगेश बाबूस का वीडियो मेरे ख्याल से लास्ट में, यू कैन स्पीक इन हिंदी आल्सो, मतलब मैं काफ़ी महीनों से मैं उनको देख रहा हूँ, उनका वीडियो मैं फॉलो कर रहा हूँ, मैं उनको भी फॉलो कर रहा हूँ, और वो जो जो पद्धति से जा रहे हैं तो बहुत सारे क्वेश्चन थे कि कितना माल निकलेगा, कैसा इसका नियोजन कैसा रहेगा, आपको जो फ्रूट है तो मैं आऊँगा तो मुझे फ्रूट खाने मिलेगा, उसका फ्रूट का टेस्ट कैसा, मतलब बहुत सारे क्वेश्चन थे। बट बोलते ना, वो जो क्वेश्चन है ना, अभी जो मैं आपको मैं दिखाऊंगा काट के फ्रूट, अपन टेस्ट करेंगे, अपन सब लोग टेस्ट करेंगे और खुद मैं भी टेस्ट करना हूँ। ओके चलेगा, आओ यहाँ पे, ये पहले हार्वेस्टिंग, एक मिनट हाँ देखो ये धीरे से, हाँ ओके, फ्रंट बैठो प्रॉपर वे से, नीचे बैठ के ही कर सकते, कुछ टेंशन नहीं, बैठो दादा शंभू साइड का कट कर देंगे हम, ये पूरा अच्छा ही है, पर मेरे हाथ गंदे होंगे। अरे तुम्हारे हाथ गंदे होंगे, अरे शंभू बोल रहा है हमारे हाथ गंदे होंगे। हाँ या थोड़ा सा दाखो, आप लगे जी आए ना, ये रेड कलर पापा, नहीं बोल काही प्रॉब्लम नहीं है, हे जे आहेत हे तर आपण थोडंसेलाच आपण मिरची लावलेली, हे बघा हे पूर्ण, हा त्याचा कलर लाईट पिंक आहे, जास्त डार्क नाही आहे। आता आपण टेस्ट बघूया, घ्या नाही मग सर, तुम्ही सीट्स कमी आहे ना, हा सीट्स बी कम आहे, लेट्स सीट्स, सीट काफी कम है, क्रंचीनेस भी अच्छा है, क्रंचीनेस भी है, क्रंचीनेस आहे, स्वीट पण आहे, अजून म्हणजे खाताना सॉफ्टनेस आहे, और इसका जो बीज भी है ना, वो बीज भी अपन चबा सक रहे हैं, मेन प्लस पॉइंट वो है, म्हणजे त्याच्यातले बीज सुद्धा आहे ते इजीली आपण खाऊ शकतो, म्हणजे हा ताइवान पिंक जो आहे हा लाइट पिंक, आणि त्याचं टेस्ट वगैरे हे सगळं आहे। शंभू सांग बाळा बेटा कैसा आहे, उनको बताओ, ऐसा बैठ, शंभू कैसा आहे बताओ, बताओ ना कैसा लग रहा, ऐसा आहे क्या, लेकिन अच्छा लग रहा है ना, पसंद आहे ना। तर मग सगळं टेस्टच्या बाबतीत त्यांनी सांगितलं, आता ऑन फील्ड आम्ही खरं बघितलं, खरं फक्त काय होता कलर तुम्हाला दाखवायचा होता कसा आहे, एवढ्या सगळ्या व्हिडिओंमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बाकी राहिल्या होत्या, जो आउटपुट मिळालं आहे, जे आमचं कष्टाचं फळ जे मिळालं आहे, तुम्हाला सगळं मी सांगितलं, त्याचा कलर कसा आहे किंवा काय, तर पाहुणे आलेलेच होते, मग त्यांच्यामुळे हा आम्ही दाखवला, आमची भारत भाऊ तो व्हिडिओ शूट करताय, थँक्यू तुमचे,
आणि अपकमिंग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या सांगणार आहेत, काळजी करू नका. चालेल, तोपर्यंत धन्यवाद आणि तुमचं थँक्यू. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. कहाँ से आए आप वो बताओ. आए है मेरे को मुंबई से. हाँ, मुंबई से आए. आपका नाम नहीं बताया. महेंद्र, महेंद्र सोनी. महेंद्र सोनी, ओके, थैंक यू.